मनातील द्वेष कमी करून लोकांमध्ये भाईचाऱ्याचे, मैत्रीचे, एकात्मतेचे नाते तयार करण्याकरता काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान सद्भावना चहा हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक घरातून एक चम्मच साखर आणि चहा पावडर एकत्रित करून यात्रेच्या समारोपस्थळी सद्भावना चहाचे वितरण केले जाणार आहे. त्यांच्या या यात्रा आणि उपक्रमाला पश्चिम नागपुरातील लोकांचा पाठिंबा मिळतो आहे. संकल्प नवा, ध्यास नवा, नेतृत्व नवे, विश्वास नवा, मार्गरत हा हाक तुमची, मार्गरत हा हाक तुमची, सुसंवाद आवाज नवा, साथ तुमची, हात तुमचा, जनकल्याणाची भावना, शुभेच्छा नव वर्षाच्या, सुख समृद्धीची प्रार्थना, आशीर्वाद जन आशीर्वाद यात्रा. सद्भावना चहा म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये मी आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे, माझं असं आता जवळपास मी 15वा दिवस माझा आहे. अर्ध पश्चिम नागपूर मी जवळपास सगळ्या घरी मी गेलो. कुठेतरी असं वाटत आहे की लोकांचा एकमेकाशी संवाद जरा कमी होत आहे आणि आज म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक हे एकत्रितपणे राहत असताना आणखी त्यांच्यामध्ये कसे मैत्रीचे नाते जुळू शकतील हा माझा एक प्रयत्न आहे. आणि काही लोकांमध्ये आजही जसं आता नफरत हटवासाठी जसं राहुल गांधी प्रयत्न करत आहे, आता काल माझ्या सुरेंद्रगडमध्ये काही माझे पोस्टर फाटले, याचा अर्थ माझी यात्रा सक्सेस होत आहे. कारण जितके जास्त पोस्टर फाडतील तितकं आपण समजायचं की लोकांमध्ये आपला कनेक्ट वाढत आहे. तर त्या लोकांनाही सद्बुद्धी देण्यासाठी त्यांनाही मी तुमच्यामार्फत मी आमंत्रित करणार आहे की तुम्ही आमच्यासोबत जॉईन व्हा. आणि सद्भावना चहा हा जो आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे, प्रत्येक घरातनं आम्ही आवाहन करणार आहे की एक तर एक कप एक चम्मच साखर आम्ही मागू किंवा एक चम्मच आम्ही पत्ती मागू आणि ती मिक्स करून जिथं आमच्या रॅलीचा समारोप होईल तिथं आम्ही सगळे त्यांना इन्व्हाइट करू. आणि जेणेकरून प्रत्येक घरातनं जे काही एक पत्तीचं आणि साखरेचं जे मिक्सर तयार होईल त्याच्यातनं ही सद्भावना चहा तिथं तयार करून आम्ही सगळ्यांना तिथं वाटप असं करणार आहे. मला असं वाटते मोठ्या नेत्यांशी नेहमीच चर्चा होत राहते, नेहमीच भेट होत राहते, पण आज जे घराघरामध्ये चाललं आहे सगळ्यांचा बुजुर्ग लोकांचा मला आशीर्वाद मिळत आहे, माझे जे युवा साथी आहे त्यांचं समर्थन मिळत आहे आणि समवयस माझ्यासारखे लोक आहे त्यांचंही मला एक मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे. मला असं वाटतं सगळ्यात मोठी उपलब्धी ह्या जनआशीर्वाद यात्रेची आहे. आणि सगळेच काँग्रेसचे जे मोठे नेते, कारण 28 तारखेला काही आमचे अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, शिवाजीराव मोघे साहेब आले, त्यांनी देखील नरेंद्र जिचकारवर अन्याय झाला असं आमचे जे रमेश चेन्नीताला जे प्रभारी आहे त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि माझी जशी आता मी जी अपील केलेली आहे त्या अपीलवर सुनवाई होऊन लोकसभेच्या पहिले मला पुनवत मानसन्मान आणि काँग्रेसमध्ये सामील करतील अशी मला पूर्ण शाश्वती आहे. मेरी राय ये है की काँग्रेसने जो ॲक्शन लिया वो शर्मनाक है. जिचकार साहब बहुत सोशल आदमी, मैं आज से नहीं आज 2500 साल से उनको जानता हूँ, व्यक्तिगत रूप से जानता हूँ, पारिवारिक संबंध है, उनमें ऐसा कोई ऐप नहीं. उन्होंने गुनाहगार को बचाया और बेगुनाह को दंड दिया. मैं ये चाहता हूँ कि उनको कांग्रेस पार्टी में लेना चाहिए बाइज्जत.